व्हायरसमुळे आर्थिक संकटातून उभारण्यासाठी हरियाणा सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. हरियाणा सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याला वर्षभरासाठी स्थगिती दिली. हरियाणाच्या वित्त विभागाने 6 जुलै रोजी तसा अध्यादेश काढला आहे. त्यानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 2021 पर्यंत महागाई भत्ता मिळणार नाही. पुढील वर्षापर्यंत सध्याचे व्याज दर आणि रक्कम तसेच राहणार आहेत. तर हरियाणात वित्त विभागाने प्रसारित केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे की कोरोना विषाणूमुळे उत्पन्न झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. हरियाणा सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्ता दिला जाणार नाही. हा महागाई भत्ता 1 जुलै 2021 पर्यंत स्थगित करण्यात आलाय. हरियाणा सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सध्याच्या म्हणजेच 17% महागाई भत्ता दिला जाणार असे हरियाणा सरकारच्या वित्त मंत्रालयाने स्पष्ट केलंय. तसेच देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. अनेक छोटे मोठे उद्योग डबघाईला आले. काही उद्योग बंद पडले. परिणामी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि बेरोजगारी वाढली. त्यामुळे देशात आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. त्यातून सावरण्यासाठी प्रत्येक राज्य प्रयत्न करत आहे. तर हरियाणा सरकारनेही आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पावले उचलली आहेत.